श्री दत्त संप्रदायाच्या अद्भुत विलक्षण आणि दैवी अनुभूती अनुभवण्यासाठी कर्दळीवन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओंचे अपडेट मिळवण्यासाठी बेलचे बटन दाबा. श्री क्षेत्र नारेश्वर गुजरात राज्यातील एक अतिशय प्रसिद्ध असं दत्तक्षेत्र आहे. नारेश्वर या ठिकाणाला गुजरात राज्यातील गाणगापूर या नावानेही ओळखलं जातं. प्रख्यात दत्तभक्त आणि साक्षात दत्तावतार रंगावधूत महाराज यांची समाधी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या वास्तव्यानं पतित पावन झालेलं अत्यंत पुण्यदायी आणि पवित्र असं हे क्षेत्र आहे. रंग अवधूत रे रंग अवधूत नारेश्वर नो ना हमारो रंग अवधूत रे रंग अवधूत नारेश्वर नो ना हमारो रंग अवधूत रंग अवधूत रे रंग अवधूत. येथील मंदिराच्या आवारामध्ये रंगावधूत महाराजांच्या पादुकांचं पाद्यपूजन केलं जातं. सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी एकत्र येऊन अत्यंत मनोभावे या पादुकांची षोडशोपचारे पूजा केली जाते. यहाँ रंगावधूत महाराज 1925 से रहे. यहाँ जब आने से पहले जब गृह त्याग किया तो उन्होंने 3 प्रतिज्ञा ली थी. मैं अन्य किसी पैसे को स्पर्श नहीं करूंगा, यानी यहाँ आने के बाद पैसे स्वीकार नहीं किए. कोई भूल से उनके पास रखता तो वो उस दिन उपवास करते थे. दूसरा, आजीवन नैष्ठिक ब्रह्मचर्य का पालन करो. और तीसरा, मेरा कोई शिष्य पट्ट शिष्य नहीं होगा. तो ये आश्रम उनके ब्रह्मलीन होने के बाद आश्रम में कोई पट्ट शिष्य नहीं है, गादीपति नहीं है. उनका स्थूल रूप से जाने के बाद भी सूक्ष्म रूप से है और ये स्थान चलता है. रंगावधूत महाराजांनी आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे दत्तभावनी. गुरुचरित्राच्या 52 अध्यायावर आधारित 52 श्लोकांची ही दत्तभावनी म्हणजे सर्व प्रकारच्या संकटातून आणि समस्यांमधून आपल्याला मुक्त करणारी एक अद्भुत अशी दत्त संजीवनीच आहे. मंदिराच्या परिसरातच असलेली ही रंगावधूत महाराजांची ध्यान साधना आणि तपश्चर्या करण्याची जागा म्हणजे अवधूत गुहा. परमपूजनीय रंगावधूत महाराज हे अत्यंतिक मातृप्रेमी होते. त्यांच्या मातोश्रींची समाधी देखील मुख्य मंदिराच्या समोरच्याच बाजूला आहे. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला एक कडुलिंबाचं झाड आहे. या कडुलिंबाचं वैशिष्ट्य म्हणजे याची पानं गोड आहेत आणि या झाडाच्या फांद्या ह्या ऊर्ध्वगामी आकाशाकडं न जाता जमिनीकडं खालच्या दिशेनं वाकलेले आहेत. परमपूजनीय रंगावधूत स्वामी महाराज या कडुलिंबाच्या खालीच साधनेला आणि तपश्चर्येला बसत असत. नारेश्वर येथील एक आगळी वेगळी परंपरा म्हणजे दत्त तुला. घरामध्ये बाळ जन्मल्यानंतर त्याला महाराजांच्या चरणी घातले जाते आणि त्याची या ठिकाणी गुळानं किंवा साखरेनं तुला केली जाते. तुला केल्यानंतर ती साखर किंवा गुळ प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो. नारेश्वर नो नाथ मारो रंग अवधूत.
रंग अवधूत रे रंग अवधूत नारेश्वर नो नाथ हमारो रंग अवधूत।